नमस्कार शेतकरीबांधव, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश शरद आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जे आपण आता या सीझनमध्ये टोमॅटो लागवड केली असेल, मिरची असेल, काकडी आहे, भोपळा पण आहे, या भोपळा असेल, काकडी आहे, कारली आहे, मिरची आहे, दोडका आहे, टोमॅटो सुद्धा आहे, प्रथमतः येणाऱ्या या नागाळाईवरती कशा पद्धतीने कंट्रोल करणं गरजेचं राहील. अर्थात तुम्ही सुरुवातीचा थंबनेल अर्थात जो फोटो सुद्धा बघितला असेल की नागाळाईवरती प्रतिबंधक उपाय आपल्याला कशा पद्धतीने करता येईल किंवा कुठल्या फवारणीच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं राहील की जेणेकरून लाल कोळी नागाळाईवरती आपल्याला कंट्रोल कशा पद्धतीने मिळवता येईल, त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्णपणे समजून पण घ्या. स्टेप बाय स्टेप या ठिकाणी आपल्याला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती माहिती समजून घ्या. अर्धवट माहिती या ठिकाणी ऐकू नका. मित्रांनो, या ठिकाणी आपलं टोमॅटो पीक असेल किंवा मिरची पीक असेल, आपण या ठिकाणी टोमॅटो पिकाचं उदाहरण धरूया. टोमॅटो पिकावर सुरुवातीच्या दिवसापासून या ठिकाणी लाल कोळीचा सुद्धा काही ठिकाणी वातावरणाचा अनुभव येत असतो, त्याचबरोबर नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे. तर मित्रांनो, या नागाळीवरती कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल आपल्याला, तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी नागाळीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या पानांवरती जे व्हाईट व्हाईट किंवा तपकिरी स्पॉट असलेले या ठिकाणी दिसून येतात, काही काही ठिकाणी नागाळी सुद्धा आपल्या ठिकाणी जिवंत दिसून येत असते, त्याचबरोबर नागमोडी रेषा सुद्धा आहे, तरी या ठिकाणी आपल्याला हा नागाळीचा प्रादुर्भाव आहे हे लक्षात येतं. मित्रांनो, यासाठी सुरुवातीलाच किंवा प्रतिबंधक उपाय या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करत असताना मार्केटमध्ये अव्हेलेबल असणारे निळे चिकट सापळे आहेत, ते आपण या ठिकाणी जर लावले तर निश्चितच आपल्या ठिकाणी नागाळीला प्रतिबंधक उपाय आपल्या या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. नागाळीसाठी आपल्याला या ठिकाणी निळे चिकट सापळे आहेत, त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी जैविक कीटकनाशकांच्या माध्यमातून जर या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला तर निश्चित या ठिकाणी बायो 303 हा नागाळीला चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असो, त्याचबरोबर पसोरा केमिकलचा एक्झाडोस हा सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असो. त्याचबरोबर केमिकलच्या माध्यमातून जर काम बघायचं गेलं तर निश्चित या ठिकाणी धानुका कंपनीचं मॉर्टर आहे, त्याचबरोबर धानुकाच कंपनीचं कॅल्डर हे दोन प्रॉडक्ट या ठिकाणी नागाळीवरती चांगल्या पद्धतीमध्ये काम करत असतात. मित्रांनो, ह्या नागाळीला कंट्रोल करण्यासाठी चांगल्या पद्धतीमध्ये फवारीचा शेड्यूल सुद्धा खूप महत्वाचा आहे, त्याचबरोबर शेतामध्ये असणारे जे कीटक असतील किंवा नागाळीच्या पाकुळ्या असतील त्यासाठी निश्चित या ठिकाणी निळे चिकट सापळे या ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस शेत तयार करत असतो त्यावेळेला या ठिकाणी नांगरणी दोलणी खूप सुद्धा महत्वाची आहे, जमीन तापून देणं खूप महत्वाचं आहे, कारण जमिनीमध्ये त्यांचे कोष आढळून आलेले असतात, त्यासाठी त्यांचं नाश करणं सुद्धा तितक्याच स्वरूपात महत्वाचं आहे. त्याचबरोबर या फवारीच्या माध्यमात आपल्याला जर चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो, चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करत असताना किंवा फवारीचं शेड्यूल करत असताना जर आपण स्टेप बाय स्टेप जर फवारीचं शेड्यूलमध्ये एकदा केमिकल स्वरूपातील असेल, एकदा जैविक स्वरूपात असेल, चांगल्या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, या नागाळीमुळे आपल्या पिकातील मिनहार उत्पन्न असेल हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमी निघते. त्याचबरोबर जे पानातील अन्नद्रव्य आहे म्हणजे हरिद्र जे आपण म्हणतो प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत पानामध्ये अन्न तयार होत असतात ते सुद्धा या ठिकाणी तयार होत नाहीये, ते अन्न तयार न झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मालाचं उत्पन्न निघत नाही, साईज निघत नाही, ते या सुद्धा गोष्टी बऱ्याचशा आपल्याला हानिकारक नागाळीमुळे होत असतात. तर मित्रांनो, नागाळीला जर बघायचं असेल तर निश्चित आपल्या पानामध्ये आडव्या तिडव्या फिरलेल्या दिसतील, त्याच्या शेंड्याला ज्याला सुरुवातीला या ठिकाणी पिवळा स्पॉट असलेला दिसेल, निश्चित या ठिकाणी ही नागाळीचा प्रादुर्भाव हे लक्षात घ्यावं लागेल. शक्यतो नागाळी ज्या ठिकाणी शेतामध्ये जर एखादं झाड असेल तर या झाडाच्या सावलीला या ठिकाणी नागाळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो आणि उन्हामध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. तर निश्चितच लक्षात येण्यासाठी सुरुवातीचं जर आपण निरीक्षण जर चांगलं केलं, आपण जर वेळोवेळी जर बागेमध्ये आपण लक्ष ठेवलं तर निश्चित आपल्या ठिकाणी लक्षात येणार की आता आपल्या बागेवरती नागाळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे किंवा वाढलेला आहे किंवा दिसत आहे, तर या ठिकाणी आपण वेळेत हा फवारणी करू शकतो. तर मित्रांनो, नागाळीसाठी आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिबंधक उपाय करून या ठिकाणी निळे चिकट सापळे लावू शकतो, त्याचबरोबर फवारीच्या माध्यमातून जैविक आहे केमिकल आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी सोलर ट्रॅपसाठी ज्या पाकुळ्या असतात, ज्या नागाळीच्या सुद्धा पाकुळ्या आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो की जेणेकरून आपल्या शेतजमिनीमध्ये नागाळीचा प्रादुर्भाव हा कमी राहील. निश्चित मित्रांनो, या छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर नागाळीचा प्रतिबंधक उपाय कशा पद्धतीने करणं गरजेचं राहील किंवा कशा पद्धतीने करता येईल हे आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो,
अजूनपर्यंत जर आपल्या या कृषीमध्ये निलेश स्वराज युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही. कारण काय मित्रांनो, या शेती संदर्भातले व्हिडिओ आपल्या समोर येण्यासाठी निश्चितच या ठिकाणी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी सुद्धा तुम्ही पाठवू शकता. त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.